कर्मचाऱ्यांना जाहीर केलेली मानधनवाढ अद्यापही मिळाली नाही. सदर मानधनवाढ मिळावी म्हणून सिटू संघटना प्रणित संघटनेने अनेकदा विविध स्वरूपाची आंदोलने केलीत आणि त्याचाच परिणाम म्हणून बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. देशातील 26 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 सप्टेंबर 2018 रोजी सेविकांना 1500 रुपये आणि मदतनीसांना 750 रुपये प्रतिमाह मानधनवाढ केल्याची घोषणा केली होती. ही वाढ 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू करण्यात येईल असे सुद्धा जाहीर केले, परंतु जाहीर केलेली मानधनवाढ अद्यापही मिळाली नाही. सदर मानधनवाढ मिळावी म्हणून अनेकदा विविध स्वरूपाची आंदोलने केलीत आणि त्याचाच परिणाम म्हणून सरकारने 16 ऑगस्ट 2019 रोजी सदर मानधनवाढ देण्यासाठी शासन निर्णय काढला. जाहीर केल्याप्रमाणे 1 ऑक्टोबर 2018 पासून मानधनवाढीचा फरक देण्यात यावा. तसेच महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास दिलेल्या आश्वासनानुसार निवृत्तीच्या वेळी देण्यात येत असलेल्या मासिक मानधनाच्या निम्मे निवृत्ती वेतन लागू करावे. पोषण अभियानाअंतर्गत मोबाईलवरील कामासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्ता 500 आणि 250 त्वरित देण्यात यावा. 5 वर्ष आणि 10 वर्ष पूर्ण सेवाकाल झालेल्या सेविकांना लागू होणारे 63 रुपये फरकासहित देण्याचे आश्वासन दिले होते ते त्वरित देण्यात यावे. आहाराचा दर 12 करून एकाच वेळेस ताजा आणि सकस आहार देण्यात यावा. केंद्र सरकारने घोषणा केल्यानुसार 1 ऑक्टोबर 2018 पासून मानधनवाढ लागू करावी. दिनांक 11 ऑगस्ट रोजी महिला आणि बालविकास विभाग मंत्री यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्याच्या सेवानिवृत्ती लाभाखेरीज अर्ध्या मानधना एवढी दरमहा पेन्शन देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवला आहे, त्यासंबंधीचा शासन निर्णय लवकर घेण्यात यावा. दिनांक 30 जूनच्या शासकीय निर्णयानुसार ग्रामीण आदिवासी केंद्रांना 1000 रुपये, नागरी अंगणवाडी केंद्रांना 4000 रुपये आणि महानगर अंगणवाडी केंद्रांना 6000 रुपये भाडे देण्यात यावे. पूर्व शालेय शिक्षण संचाचे 5000 रुपये आणि फर्निचरसाठी 10000 रुपये तसेच पिण्याच्या पाण्यासाठी 10000 रुपये देण्यात यावे. सेविकांमधून मुख्य सेविका पदाची भरती तात्काळ सुरू करण्यात यावी. मदतनीसांना तात्काळ सेविका म्हणून पदोन्नती देण्यात यावी. थकित प्रवास भत्ता आणि इंधन बिल त्वरित देण्यात यावे. या मागण्या विनाविलंब मंजूर करण्यात याव्या. या मागण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2019 रोजी संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे देऊन निदर्शने केली आहेत. सरकारने आमच्या मागण्यांचा ताबडतोबीने निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी ही विनंती संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव गायकवाड, मेंदा डोंगरदिवे, जयश्री क्षीरसागर, माया वाघ. आजचं जे आंदोलन आहे अंगणवाडी कर्मचारी सिटू प्रणित संघटनेचं, तर ते गेल्या 11 सप्टेंबर 2018 मोदी सरकारने, मोदी साहेबांनी खुद मन की बातमध्ये अंगणवाडी सेविकांना 1500 रुपये व मदतनीसांना 750 रुपये मानधनवाढ केली होती आणि ती मानधनवाढ 2018 दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगितलं होतं. परंतु गेल्या वर्षभरामध्ये हे मला असं वाटतं निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून या सरकारनं ती घोषणा केली होती, परंतु संघटनेनं सातत्यानं खास करून CITU नेतृत्वात संपूर्ण राज्यभर देशभर आंदोलन केलं आणि काल 16 तारखेला सरकारला तो निर्णय घ्यावा लागला आणि 2018 जे मानधन वाढ आहे ती सरकारनं या ठिकाणी लागू केलेली आहे. या सरकारनं मानधनवाढ जरी लागू केली असली तरी ती 18 मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासोबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनची ही अनेक वर्षापासूनची मागणी राहिलेली आहे, परंतु सरकार त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करत आहे. येणाऱ्या काळामध्ये सरकारनं आम्हाला पेन्शन लागू करावं, अन्यथा संघटना परत एकदा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. सुनंदा मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी निलेश राऊत, बुलढाणा.